मारहाण आणि गोंधळामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनी अखेरीस विश्वासदर्शक ठराव आज जिंकलाय. तब्बल 122 मतांनी पलानी स्वामींनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. डीएमकेचे सभागृहाबाहेर गेल्यानंतर पलानी स्वामींनी हा संपूर्ण ठराव जिंकलाय. याआधी विधानसभेमध्ये डीएमकेच्या आमदारांनी गुप्त मतदानाची मागणी ही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली, त्यामुळे डीएमकेच्या नेत्यांनी गोंधळ सुद्धा घातला आणि म्हणूनच विधानसभेचं कामकाज हे दोनदा तहकूब सुद्धा करण्यात आलं होतं. आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे रिपोर्टर सुमेध बनसोड आत्ता आपल्यासोबत आहेत. सुमेध, आपण बघतोय अखेरीस पलानी स्वामी यांनी 122 मतांनी विश्वासदर्शक ठराव हा जिंकलेला आहे, काय अपडेट्स द्याल? दर्शना, गेल्या 30 वर्षामधला हा असा एक ठराव होता की ज्याच्यामध्ये पलानी स्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यामध्ये हे विश्वासदर्शक ठराव आला होता. यामध्ये 122 मतं जे आहेत ते पलानी स्वामी यांनी मिळाले आहेत, तर 11 जे मतं आहे पन्नीरसेल्वम यांच्या गटाला मिळाले आहेत. त्यामुळे आता हे निश्चित झालेलं आहे की पन्नीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहतील आणि जी सत्ता आहे ती शशिकला गटाकडेच राहणार आहे. तर पूर्वी 11 वाजता या पूर्ण विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. पन्नीरसेल्वम गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं की गुप्त मतदान पद्धतीने हे विश्वासदर्शक ठराव घेण्यात यावं, त्याला डीएमके आमदारांनी समर्थन दिलं. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यानंतर अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. त्या संतप्त आमदारांनी खुर्च्या तोडफोड केल्या, काही आमदार अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप अध्यक्षांनी केला. त्यानंतर तहकूब करावं लागलं अध्यक्षांना. हे दुसरा सेशन जेव्हा सुरू झाला तेव्हा अक्षरशः मार्शलला आणून डीएमकेचे जे आमदार गोंधळ घालत होते त्यांना बाहेर काढावं लागलं. काँग्रेसने देखील डीएमकेच्या आमदारांना समर्थन दिलं. अखेरीस जो विश्वास बहुमत झाला त्याच्यामध्ये पणाली स्वामी यांच्या गटाला विजय मिळालेला आहे. त्यामुळे आता जी सत्ता आहे आणि जे मुख्यमंत्री आहे ते ई पणाली स्वामी राहणार आहेत. विशेष म्हणजे दर्शना, या सगळ्या परिस्थितीमध्ये डीएमकेची जी भूमिका आहे ती संशयास्पद राहिली. अगोदर त्यांचं जी भूमिका होती ती जी होती ती आम्ही पन्नीरसेल्वम यांच्या गटाला पाठिंबा देणार असं ठरवलं होतं. मात्र त्यानंतर त्यांची भूमिका बदलली. जर समजा आज डीएमकेच्या आमदारांनी पन्नीरसेल्वम यांना जर पाठिंबा दिला असता आणि पन्नीरसेल्वम गटाला जर एडीएमकेचे काही आमदार फोडता आले असते तर पन्नीरसेल्वम हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार किंवा त्यांना तो विश्वास बहुमत जिंकता आला असता, पण ते तसं तुर्तास तरी झालेलं नाही. त्यामुळे आता पन्नाली स्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनणार आहे. अगदी खरं आहे. थँक्यू व्हेरी मच सुमेध या सविस्तर अपडेट्स बद्दल.